विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आपल्या अभ्यासक्रमातील पोएम 2.6 मनी बाय विलियम एच डेव्हिस. विद्यार्थी मित्रांनो, या पोएममध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला ही पोएम जी आहे ती कम्प्लीट 5 स्टांझाजमध्ये जी असणार आहे ते एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर मग आपण पाहणार आहोत ते ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम जे आपल्याला एक्झाममध्ये लिहिणं अपेक्षित आहे, आणि त्यानंतर मग आपण पाहणार आहोत समरी ऑफ द पोएम. यातील एक्सप्लेनेशन जे असेल ते असेल मराठीमध्ये, अँड यू विल गेट अन ॲप्रिसिएशन अँड समरी ऑफ द पोएम इन इंग्लिश लँग्वेज. सो लेट्स बिगिन विथ द पोएम 2.6 मनी बाय विलियम एच डेव्हिस. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. दिस इज डॉक्टर गणेश मुळेगावकर. सबस्क्राइब माय चॅनल, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स, अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर नोटिफिकेशन्स. लेट्स बिगिन विथ टुडेज व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की रिकामा खिसा तुम्हाला खरी दुनियादारी दाखवतो. अगदी अशाच आशयाची एक कविता विलियम एच डेव्हिस यांनी लिहिलेली आहे, आणि हीच कविता अर्थात पैशावरती आधारित. आणि आर्थिक तंगी ज्यावेळेस व्यक्तीला असते तेव्हा त्याचे परिणाम खरं तर मैत्रीवरती, जीवनावरती, नातेसंबंधांवरती कसे होतात याचा खूप छान पद्धतीने वस्तुपाठच आपल्यासमोर मांडलेला आहे विलियम एच डेव्हिस यांनी मनी या कवितेतून. विलियम एच डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर. ही स्पेंट अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रम्प ऑर होबो इन युनायटेड किंगडम अँड द युनायटेड स्टेट्स. म्हणजे थोडक्यात एक सिग्निफिकंट त्यांनी रायटर म्हणून, पोएट म्हणून त्यांचं करिअर जे आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवलेलं होतंच, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंड असेल, ब्रिटन असेल, त्या ठिकाणी तर त्यांनी कवी म्हणून त्यांचं जे कार्य आहे ते केलंच, आणि तिथून पुढे अमेरिकेत पण. He became a peddler and street singer in England. After several years of wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. आणि खरं तर त्यांनी स्ट्रीट सिंगर म्हणून काही दिवस काम केल्यानंतर त्यांनी त्यांची पहिली जी निर्मिती आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स हे त्यातला फर्स्ट व्हॉल्यूम जे आहे ते पब्लिश केलं. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. यामधून सर्वप्रथम ते असं सांगू इच्छितात की जेव्हा एखादा श्रीमंत माणूस जीवनाचं खऱ्या अर्थानं सत्य किंवा त्यातला जो आनंद आहे हे शोधण्यासाठी कुठेतरी जो आहे तो ते श्रीमंती सोडून गरीब होऊ इच्छितो. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट आवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. खरं तर जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो किंवा तो आपल्याकडून निघून जातो तेव्हा आपल्याला त्या पैशाची खरी जी आहे ती किंमत कळते. बट ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी बट ही हॅज टू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. आणि त्यानंतर ते असं म्हणतात शेवटी, खरं तर हे पोएट त्यांचं वैयक्तिक मत या ठिकाणी सांगतायत की आता माझ्याकडे पैसा जो आहे तो एकदम कमी आहे किंवा नाही आहे, पण माझ्याकडे खरे मित्र आहेत आणि त्यांची संख्या जी आहे ती पण खूप कमी आहे. म्हणजे खूप कमी मित्र जे मला वेळेला मदत करतील असे आहेत, त्यांची संख्या जरी कमी असतील तरी ते माझे सच्चे किंवा खरे मित्र आहेत. चला तर मग मित्रांनो पाहूयात विलियम एच डेव्हिस यांची मनी ही कविता. व्हेन आय हॅड मनी, मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड कम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. जेव्हा माझ्याकडे पैसा होता, काय होतं, पैसा होता, तेव्हा खरं तर मी कधीही गरीब होण्याचा किंवा त्या पद्धतीने असण्याचा विचार केलेला नव्हता, आणि मी कधीही त्या पद्धतीने खरं तर जगण्याचा पण विचार केलेला नव्हता. आणि त्याच वेळेस माझ्यासोबत माझे जे चुकीचे मित्र आहेत किंवा जे खरं तर असं दाखवत होते की मी तुमचा खूप चांगला मित्र आहे, परंतु मला नंतर असं कळत गेलं की ते खरे जे मित्र नाहीच आहेत, ते फक्त माझ्याकडे पैसा आहे म्हणून माझ्या दारावरती नॉक करून किंवा माझ्यासोबत ते आहेत असं ते मला दाखवत होते. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड. आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ल्ड नो. आणि त्यानंतर खरं तर माझी अशी फिलिंग होती की जसं खरं तर एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये ती ट्रम्पेट
जे तुमच्यासमोर चित्र पण दिसतंय पहा, ती ट्रम्पेट माझ्या हातामध्ये कुणीतरी आणून दिलेली आहे, त्या लहान मुलाच्या हातामध्ये दिलेली आहे आणि त्याला खूप आनंद झालेला आहे, परंतु ती ट्रम्पेट जी आहे ती तो वाजवू शकत नाही आहे, कारण का त्याच वेळेस त्या घरामध्ये एक मृत्यू झालेला आहे. आणि अशा या फेक जगामध्ये, या चुकीच्या जगामध्ये मी अजिबात राहू इच्छित नाही, किंवा असे जे फेक लोक आहेत जे फक्त दाखवतात की मी तुमचा मित्र आहे, मी तर तुमच्या सोबत आहे कायम, त्या कोणाही लोकांसोबत मी एकही शब्द बोलू इच्छित नाही, किंवा असं जे फेक वर्ल्ड आहे जे जग खरं नाही, अशा लोकांसोबत मी अजिबात राहू इच्छित नाही. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मॅन्स हार्ट आर एव्हर अलाइट अँड हाऊ देअर वाईव्ज डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आणि त्यानंतर मी एका खरंतर गरीब व्यक्तीचं जे आहे ते आयुष्य या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, जे मी ऑब्झर्व केलं ते तुम्हाला सांगू इच्छितो, ते असं आहे की खरंतर त्यांच्या आयुष्याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा खरंतर ते खूप आनंदी लोक असतात, त्यांचं हृदय हे खरंतर खूप मोठं असतं आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ते खूप छान पद्धतीने ते आनंद घेत असतात. मी जेव्हा त्यांच्या पत्नीचा विचार करतो ते त्यांच्या घरामध्ये त्यासुद्धा अगदी सर्व काम जे आहे ते विना तक्रार गाणं गुणगुणत, जसे की एखादी बी जशी त्या पद्धतीने तिचं काम जे आहे ते करत असते, मध गोळा करत असते, अगदी त्याच पद्धतीने ती तिचं आयुष्य जे आहे ते आनंदानं जगत असते. आणि हे सर्व काम करत असताना त्यांची कुठलीही तक्रार नसते, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते त्याच्या कामामध्ये मग्न असतात आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती एन्जॉय करत असतात. आणि ही गोष्ट जी आहे ती खरंतर मला खूप समाधान देणारी आहे. सो वेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन, पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मॅन शुड कम डाऊन. म्हणजे खरं तर हे लोक जेव्हा गरीब लोक विशेषतः ज्यांच्याकडे पैशांची थोडीशी कमतरता आहे ते लोक प्रत्येक गोष्टीचा अगदी खूप छान पद्धतीने आनंद घेत आहेत, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते एन्जॉय करत आहेत. आणि तेव्हा मी जेव्हा श्रीमंत लोकांकडे पाहतो ते अगदी शांतपणे बसलेले आहेत, जसं काही त्यांना संपूर्ण जगाची काळजी सर्व जी आहे ती त्यांच्यावरतीच येऊन पडलेली आहे. पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप. खरं तर एखादा गरीब माणूस हा श्रीमंत होऊ इच्छील की नाही मला माहीत नाही, परंतु श्रीमंत माणसाने मात्र कधीतरी गरीब लोक कशा पद्धतीने जगतात आणि छोट्या छोट्या गोष्टींचा कसा आनंद घेतात, पैसा ही गोष्ट सर्वस्व जरी नसली, जगण्याचा भाग जरी असेल, तरी त्यामुळे आपलं सर्वस्व आपला आनंद त्या एका गोष्टीसाठी गमावता कामा नये, असा काहीसा संदेश आपल्याला या स्टांझामधून मिळतो. वेन आय हॅड मनी, मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू बट नाऊ I have no money. Oh, my friends are real, though very few. आणि खरं तर आज माझ्याकडे पैसा नाही आहे, लक्षात येते का, आज माझ्याकडे पैसा नाही आहे, परंतु त्याच वेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की पैशामुळं फक्त माझ्याजवळ आलेले जे माझे मित्र होते ते सगळे आज दूर गेलेले आहेत, ते खरं तर माझे मित्र नव्हतेच कधीतरी. आणि ही गोष्ट जी आहे ती माझ्याकडनं पैसा निघून गेला म्हणून जी आहे ती प्रूव्ह झाली आहे, ती सत्य ठरलेली आहे. आणि आज जेव्हा माझ्याकडे हा पैसा नाही आहे तेव्हा आज माझ्याकडे खरं तर खूप चांगले आणि खरे मित्र आहेत. त्यांची संख्या जरी कमी असतील, ते खूप थोडे असतील, अगदी बोटावर मोजणे इतके असतील, तरी देखील ते माझे सच्चे आणि खरे मित्र आहेत. म्हणजे जो मला संकटकाळी मदत करणारा आहे तोच माझा या ठिकाणी खरा मित्र, या ठिकाणी माझ्या सोबत आहे. आणि हीच कविता या ठिकाणी खूप वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर दिलेली आहे, ती विल्यम एच डेव्हिस यांनी. An appreciation of the poem, Money, William H. Davis. Write an appreciation of the poem with the help of these points. Title of the poem, poet. Theme of the poem, style of the poem. Poetic devices in the poem, message from the poem, and your opinion about the poem. So let's see the answer. An appreciation of the poem. Title of the poem and poet. Title of the poem is Money by William H. Davis. Poet has his own narrative about money. Some people think that money is most important thing in the world, but poet gives us a different insight. Theme of the poem.
थीम ऑफ द पोएम इज हैप्पीनेस इज मोस्ट एक्सपेंसिव थिंग इन द वर्ल्ड इफ अ पर्सन इज हैप्पी विथ वॉट ही हैज देन ही विल एंजॉय द इसेंस ऑफ लाइफ एंड अकॉर्डिंग टू पोएट ट्रू फ्रेंडशिप एंड मनी आर टू अपोजिट थिंग्स स्टाइल ऑफ द पोएम द पोएम हैज बीन रिटन इन 5 स्टांजास 4 लाइन्स इन ईच स्टांजा ईच स्टांजा हैज डिफरेंट राइमिंग स्कीम एंड राइमिंग स्कीम्स एग्जाम्पल्स आर ए ए बी ए सी ए डी ए पोएटिक डिवाइसेस और फिगर ऑफ स्पीच और स्पीच इन द पोएम फर्स्ट इन्वर्शन अ फेल्ट आई लाइक अ चाइल्ड और थिंक आई द ऑर्डर ऑफ वर्ड्स आई फेल्ट लाइक अ चाइल्ड आई थिंक इज रिवर्स्ड फॉर द इफेक्ट सेकेंड वन सिमिली लाइक अ चाइल्ड द पोएट कंपेयर्स हिमसेल्फ विद अ चाइल्ड रिपीटेशन वेन आई हैड मनी Money, oh, the line and word money is repeated. Onomatopoeia, do hum like bees. The word hum reproduces sounds the humming of the bees. Antithesis, many friends proved all untrue. Friends are described as opposite, false and untrue. Message from the poem. Poet gives more emphasis on happiness of life, true friendship and what makes you really wealthy person. When poet was rich and his friends were pretending that they are very good friends, but it was complete lie. Your opinion about the poem. According to me, rich man should experience the poverty and its happiness and poor should become rich. If a person is happy with what he has, then he will enjoy the essence of life. Summary of the poem. Money by William H. Davis. It is a reflective poem. In this poem, poet tells us about money. I had no happiness when I was having money. Poet tells us a connection between happiness and money. Poet was feeling like a child because somebody had gifted trumpet to him. But due to the death of a person from the family, he was not able to blow it. Poet is worried about his friends and their false friendship. Poet was afraid of being cheated by his friends. As if they are showing their friendship, but it is not true relationship. This shows opposite relation between money and friendship. Now poet has realized the true meaning of life. He has observed that those who are not having much money are light-hearted and their family life is very happy. This is the true wealth. It makes poor man rich. Everywhere poet observes that rich man is worried, but poor man is able to laugh quite easily. This makes poet wonder that rich man should experience the poverty and its happiness and poor should become rich. Poet gives more emphasis on happiness of life, true friendship and what makes you a really wealthy person. When poet was rich, his friends were pretending that they are very good friends, but it was complete lie. Now poet has realized the truth of life. Now it is not having money, but it is having a real friends and they are very few. विद्यार्थी मित्रांनो, माझी खात्री आहे की तुम्हाला मनी ही जी पोएम आहे ते नक्कीच लक्षात आली असेल, आवडली असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवरती आत्तापर्यंत सर्व लेसन्स, सर्व पोएम्स आणि सर्व रायटिंग स्किल्स इयत्ता 11वी आणि 12वीची एकत्रित आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. माझी खात्री आहे तुम्ही हे सर्व व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला पण विसरू नका, आणि तुम्ही जर आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.
थैंक यू सो मच.